कोरोनामुळे गर्दी नियंत्रित करण्याच्या उद्देशाने मंत्रालयात आता शिफ्ट मध्ये काम सुरू होते। याची सुरुवात जलसंधारण विभागापासून होत आहे। सोमवारपासून जलसंधारण विभागातले कर्मचारी शिफ्ट मध्ये काम करणार आहेत। सकाळी 8 ते 4 आणि दुपारी 12 ते 8 अशा दोन शिफ्ट मध्ये हे काम असेल। या वेळेत कोणतेही कर्मचारी येणार याची यादी जी आहे ती बनवण्याचं काम सुरू आहे। कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे। मनमाड मध्ये ही वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल शॉप वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत। दरम्यान नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि सर्व कोरोना संबंधित नियमांचं पालन करण्याचं आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात आलं। येवल्यामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वीकेंड लॉकडाऊन घेण्यात आला। या वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळालाय। बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद आहेत। वीकेंड लॉकडाऊन असला तरी दूध विक्री आणि यासह मेडिकल शॉप्स मात्र सुरू असणार आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावच्या श्री क्षेत्र नस्तानपूर येथील शनि अमावस्ये निमित्ताने भरणारी यात्रा ही रद्द करण्यात आली आहे। शनि अमावस्येच्या निमित्ताने लाखो भाविक शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी इथे येतात। मात्र नाशिक जिल्ह्यातल्या कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता शनेश्वर ट्रस्टच्या विश्वस्तांनी ही यात्रा रद्द केली आहे। पिंपळखेडच्या भाविकांनी शनि अमावस्ये निमित्ताने शनि मंदिर गाभाऱ्यात द्राक्षांची आकर्षण आरास केली होती। कल्याण डोंबिवलीतल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केडीएमसीनं कठोर निर्बंध लावलेत। सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच दुकानं खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे। तरी डोंबिवलीत रात्री उशिरापर्यंत डान्स बार सुरू असल्याचं चित्र आहे। कल्याण शीळ रोडवर इगो बार सर्रासपणे रात्री 12 वाजेपर्यंत लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। मुंबईत फक्त राज्य सरकारच्या जे जे रुग्णालयात मिळणारी कोवॅक्सिन लस आता पालिकेच्या कोरोना लसीकरण केंद्रावरही मिळणार आहे। आज कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड 1.5 लाख डोस देण्यात येणार आहेत। त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढणार आहे। लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरण केंद्राची संख्या आता मुंबईत 100 हून अधिक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मुंबईत लसीकरणानं 5 लाखांचा टप्पा ओलांडला। राज्यात गुरुवारी 80,705 जणांना लस देण्यात आली। 79,748 जणांना कोविशिल्ड तर 957 जणांना कोवॅक्सिन लस देण्यात आली आहे। राज्यात आतापर्यंत 24,34,966 जणांना लस देण्यात आल्याची माहिती यावेळी आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। कोरोना लसीकरणानंतर ही आतापर्यंत औरंगाबादेत 21 जण पॉझिटिव्ह आलेत। शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून त्यातून आता लसीकरण झाल्यानंतरही बाधा होते आहे। पहिला डोस घेतल्यानंतर ही सगळी लोक पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात आलं, मात्र त्यांना फारशी लक्षणं नाही। पहिला डोस झाल्यानंतर काळजी घेण्याची तितकीच गरज आहे असं प्रशासनानं सांगितलंय। उल्हासनगरमध्ये विना मास्कवर कारवाई सुरू असतानाच एका तरुणानं थेट त्याची दुचाकी ही पोलिसाच्या अंगावर घेतल्याचा प्रकार घडलाय। कॅम्प 4 मधल्या भाटिया चौकात हा प्रकार घडला। पोलीस कारवाई करत असतानाच मास्क न घातलेल्या तरुणानं पोलिसांच्याच अंगावर ही गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडलंय। नवी मुंबईत दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पालिका प्रशासनाच्या चिंतेचा विषय ठरली आहे। कोरोनाची साथ पसरवणाऱ्या गर्दीच्या ठिकाणांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे। विशेष म्हणजे लग्न समारंभात होणाऱ्या सभागृहांच्या संचालकांवर गर्दी जमवल्यास कारवाई करण्याची नोटीस त्यांना देण्यात आली। ठाणे महापालिका क्षेत्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यानं चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे रुग्णवाहिकांची संख्या वाढवणं तसेच ताप सर्वेक्षणाच्या कामासाठी 25 खासगी डॉक्टरांची नेमणूक करणं, बोरीवडे येथील कोरोना रुग्णालय सुरू करणं अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत। पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात एकाच दिवशी 42 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। पुरंदरमधल्या 19 गावांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत। त्यामुळे तालुक्यात चिंतेचं वातावरण आहे। नीरा गावात तर एकाच घरातील 8 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत। गेल्या काही दिवसांपासून पुरंदर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 368 कोरोना रुग्ण आढळले। यात सर्वाधिक 195 रुग्ण धुळे शहरात आढळले। जिल्ह्यातल्या 2100
89 कोरोना रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, यात 1309 रुग्ण धुळे शहरात आहेत। वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्याचं काम कसं करायचं अशी चिंता आता प्रशासनासमोर आहे। गुढीपाडवा सणावर देखील आता कोरोनाचं संकट उभं ठाकलंय, यामुळे सलग दुसऱ्या वर्षी मुंबईत आयोजित होणाऱ्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रा रद्द होण्याच्या मार्गावर आहेत। कोरोना बाधित रुग्ण वाढल्यानं गर्दी जमेल अशा सर्व कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी आहे, यामुळे आता शोभायात्रा ही रद्द होण्याच्या मार्गावर आहे। दररोज कमी दाबानं तर अधूनमधून एक दिवसाआड पाणी मिळत असल्यानं आधीच हैराण असलेल्या अंबरनाथ पूर्वेतील नागरिकांना आता पावसाळ्यापर्यंत दररोज एक दिवसाआड पाणी मिळणार आहे, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ आता नागरिकांना सहन करावी लागणार आहे। चिखलोली धरणाच्या उंची वाढवण्यासाठी कामासाठी सलग तिसऱ्या वर्षात धरण रिकामं केलं गेलं, सुमारे 70,000 ते 1,00,000 लोकसंख्येला याचा फटका बसणार आहे। महावितरणाच्या पालघर विभागामध्ये अनेक नागरिकांनी वीज बिल थकवल्याचं समोर आलं। 2,77,577 ग्राहकांची वीज देयकापोटी असलेली सुमारे 217 कोटी रुपयांची वसुली थकीत असल्याचं समजतंय। ही वसूल करण्याचं आव्हान आता महावितरणासमोर उभं ठाकलंय। देयक भरण्याबाबत वेळोवेळी सूचना देऊनही त्यांचं पालन न केल्यानं अखेर कंपनीला वीज पुरवठा खंडित करण्याचे विशेष मोहीम आता हाती घेतली आहे। मुंबई महानगरपालिका मुख्यालयात विस्तारित इमारतीच्या नूतनीकरणाचा खर्च गेल्या 12 वर्षात तब्बल 39% वाढलाय। या कामाच्या मूळ अंदाजित खर्चात 85 कोटीवरून 119 कोटींपर्यंत पोहोचलाय। 3 वर्षात जे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं ते काम अद्यापही सुरूच असून 55,000 चौरस फुटांचं काम बाकी आहे। वाशिम जिल्ह्यातल्या परवा इथं 2 घराला आग लागली। या आगीत लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय। बाळू मस्के आणि ज्ञानेश्वर मस्के या 2 भावंडांच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली। बाळू मस्के यांच्या मुलाचं लग्न 16 मार्चला होतं आणि या लग्नासाठी आणलेला सर्व साहित्य आणि एक मोटारसायकल तसेच घरातील धान्य आगीत जळून खाक झालं आहे, त्यामुळे या शेतकऱ्यावर मोठं संकट उभं ठाकलंय। वसईच्या सातिवली खिंडीतल्या जंगलाला आग लागली। या आगीत माहिती मिळताच नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करत आहेत, मात्र जंगल परिसरात गाडी पोहोचत नसल्यानं अखेर अग्निशमन जवानांनी झाडाच्या पाल्यांना झोडपून आग विझवण्याचा प्रयत्न केला। विठू माऊलीचा गजर म्हणजे